चौदास नक्कीच प्रचाराच्या दरम्यान मी कायम एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जेवढा मोठा राहील जीत तेवढी शानदार राहील आणि त्या पद्धतीचाच ऐतिहासिक विजय हा चंद्रपूर जिल्ह्यातील या लोकसभेच्या आपल्याला होताना दिसत आहे. आणि मी सकाळीसुद्धा बॅट देताना आपल्याला सांगितलं की निर्णयाबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त आहे आणि आता देखील सांगते की आता जवळपास 12 फेऱ्या पार पडल्या. 12 फेऱ्यात 1.25 लाखाची लीड मला आहे. साधारणतः 1.5 लाखाची लीड शेवटपर्यंत मिळेल अशी अपेक्षा मला आहे. आणि नक्की हा विजय हा माझा विजय नसून सगळ्या जनतेचा मतदाराचा शेतकरी कष्टकरी सगळ्या वर्गाचा हा ऐतिहासिक असा विजय असणार आहे. एका मोठ्या अपेक्षा होती तुम्हाला नक्कीच. आतापर्यंत आपण बघितलं असेल की धानोरकर कुटुंबात आम्ही जेव्हा जेव्हा उभं राहिलो माझे मिस्टर सुरुवातीला आमदार होते तेव्हा त्यांनी एका कॅबिनेट मिनिस्टरलाच पाडलं. मी आमदार होती ते कॅबिनेट मिनिस्टर होते. नंतर हंसराज भैया होते ते कॅबिनेट मिनिस्टर असताना मागच्या वेळी 2019 आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि आता देखील मला 100% माहीत होतं की सुधीरभाऊ कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि हा धानोरकर कुटुंबाचा आगळावेगळा इतिहास आहे की नेहमी मंत्र्यांना पराभूत करण्याचं काम या परिवाराकडून. नक्कीच आपण मागच्या वेळेस बघितलं की निवडणुका या स्वतंत्र लढवल्या होत्या. यावेळेस महाविकास आघाडीसोबत होती. मागच्या वेळेस शिवसेना राष्ट्रवादी इंडिया आघाडीतले सगळे पक्ष सोबत नव्हते. आता नक्कीच यावेळेस इंडिया आघाडीतले सगळे पक्ष सोबत असल्यामुळे त्याचा फरक मतदारांवरती पडणार होता. आणि 10 वर्षापासून भाजपच्या सरकारला अक्षरशः जनता कंटाळली होती. त्यांना देखील कुठंतरी परिवर्तन हे पाहिजे होतं आणि परिवर्तन पाहिजे असल्यामुळे उत्स्फूर्त सगळे मतदार माझ्यासोबत होते आणि नक्की त्यांना अपेक्षित असणारं यश आजच्या निकालात आपल्याला दिसेल.